अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोडफोड करून राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला. अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपद विराजमान होण्याची शक्यता असून ते गेली अनेक वर्ष राजकारणात आहेत, मंत्री आहेत, 4 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. जर एखाद्याच्या भाग्यात योग असतील तर त्यांना ते पदही मिळतं, मात्र अनेक जण लायकी नसताना तोडफोड करून मुख्यमंत्री होतात असा कडक शब्दात खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्या उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवारांनी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही, मुख्यमंत्री होण्याची क्षमता अजित पवार यांच्यात आहे. सर्वाधिक वेळा ते उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केलाय, मात्र अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोडफोड करून जर एखाद्याच्या भाग्यात योग असतील तर त्यांना ते पदही मिळतं. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची अनेक वेळा इच्छा बोलून दाखवली, त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. मुख्यमंत्री पदावरतून फूट पडते, एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि आता अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री पदावरती. अजिबात फूट वगैरे नाही, महाविकास आघाडी भक्कम आणि मजबूत आहे. मुळात आता मुख्यमंत्री पदाचा विषय येतोय कुठे, आता आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. 2024 साली आम्ही परत सत्तेवर येऊ, त्यानंतर पाहू. कायदा या राज्यामध्ये गृहमंत्र्यांचं अस्तित्व जाणवत नाही. या राज्यामध्ये मुख्यमंत्री कुठे आहेत, ते वर्षावर आहेत, ठाण्यात आहेत, मंत्रालयात आहेत की साताऱ्यात आहेत, हेच कधी लोकांना माहीत नसतं. तर अशा वेळेला या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे, उघड्यावर आहे. तसं नसतं तर या शिंदे गटाचे लोक, त्यांचे मंत्री सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर उघडपणे धमक्या देत फिरले नसते गुंडांसारखे. पण लक्षात घ्या, सत्ता आज आहे, उद्या नाही. उद्या तुम्हाला आम्ही जेव्हा सत्तेवर असू किंवा नसू, आज नसू म्हणून तुम्ही आमच्या अंगावर यायचा प्रयत्न कराल, तर आम्ही तेच शिवसैनिक आहोत जे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलं आहे, उभं केलं आहे, ताकद दिली आहे. आणि आम्ही मुख्य म्हणजे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. एखादी नोटीस आली सरकारी म्हणून बिळात जाऊन लपलो, शरण गेलो, गुलामी पत्करली, त्यातले आम्ही नाही. आम्ही आहोत तसेच आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.